हम चाहो हम गल प्रभात में भागी आपली प्रदेशाची सर्व महामंत्री संगठन मंत्री याठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व आपल्या बूथचे प्रमुख आणि आज मोदीजींची जुटणारे सर्व कार्यकर्ता बघून आहे. मोदी अँड नाईन हा एक अतिशय अभिनव उपक्रम आपण सर्वांनी गेले काही दिवस चालवला आहे आणि आज त्यातलाच एक भाग म्हणून मोदीजी एक ऐतिहासिक कार्य करतायत. 10 लाख बूथशी एका वेळी संवाद करण्याचा एक रेकॉर्ड आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की आपण वर्षपूर्ती हे सेलिब्रेशन म्हणून साजरं करत नाही तर कम्युनिकेशन म्हणून साजरं करतो. कुठलीही वर्षपूर्ती आपल्याकरता एक उत्तरदायित्वाची भावना असते की ज्या माध्यमातून ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या जनतेपर्यंत पोहोचून तुम्ही दिलेल्या मताच्या कर्जाचं आम्ही कशा प्रकारे बहुमोल कार्यामध्ये रूपांतर केलं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून जे काही विविध कार्यक्रम आपण घेतले, लाभार्थी संमेलन असेल, बूथ प्रमुखांचं संमेलन असेल किंवा घर घर चलो अभियान असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ज्यांच्याकरता कार्य केलं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सगळे सौभाग्यशाली आहोत की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासारखा एक नेता आपल्याला मिळाला आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये भारताला बदलण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं आणि आता हे केवळ आपण म्हणतो असं नाहीये तर जगाच्या पाठीवर सगळे देश हे म्हणतायत. आणि आत्ताच मोदीजींची जी अमेरिका व्हिजिट झाली त्या अमेरिकेच्या मोदीजींच्या यात्रेमध्ये आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, अमेरिकेच्या संसदेत मोदीजी गेले, आपल्या संसदेपेक्षा देखील जास्त त्या ठिकाणी उत्साह लोकांमध्ये दिसला आणि सगळे संसद सदस्य दिसले मोदीजींना घेरून, कोणी त्यांची सिग्नेचर घेतली, कोणी हात मिळवला आणि ज्या प्रकारचं एक सातत्यानं स्टँडिंग ओवेशन हे मोदीजींना मिळालं ते देखील मला असं वाटतं की तो त्यांचा व्यक्तिगत सन्मान नाहीये, हा भारत देशाचा सन्मान आहे. भारताची जो मान आणि बहुमान हा जगामध्ये वाढलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की इजिप्त सारखा देश असेल की ज्या ठिकाणी हिस्टॉरिकली जो देश आपल्या जवळ असणं गरजेचं होतं परंतु काही कारणाने पाहिजे तेवढा आपल्या जवळ तो नव्हता, त्यालाही मोदीजींनी आता आपल्या सोबत घेतलाय आणि त्यांनीही आपला बहुमोल आणि मोठा सन्मान हा मोदीजींना दिलाय. खरं म्हणजे मला असं वाटतं की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नेता म्हणून सातत्याने पहिल्या क्रमांकाचं रेटिंग तर मोदीजींचं आहेच पण जगाने मान्यच केला. आणि म्हणून आपल्याला लक्षात असेल की किंवा आपल्यापैकी कोणी बघितलं असेल, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ज्यावेळेस ही टीका केली की भारतामध्ये लोकशाही नाही आहे, परदेशात जाऊन त्यांनी टीका केली की भारतात लोकशाही नाही आहे, त्यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या व्हाईट हाऊसने
एक प्रेस विज्ञप्ती त्या ठिकाणी दिली आणि त्या त्यांनी कॉन्ट्रॅडिक्ट करून सांगितलं की भारतामध्ये लोकशाही केवळ नांदतच नाही आहे तर ती अधिक समृद्ध होते आहे. ही आज भारताची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही राष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपण ते रोज सांगतो की भारताची जी गती आहे जी प्रगती आहे आपण 2014 साली 11वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो आता आपण 5वी झालो आणि मोदीजींनी अमेरिकेच्या संसदेत सांगितलं आम्ही 5वी झालो पण लवकरच आम्ही 3री जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार. आणि हे केवळ नंबर्स नाही आहे जेव्हा अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो त्यातल्या दोन गोष्टी होतात. अर्थव्यवस्थेच्या विस्तारातनं सगळ्यात जास्त संधी तयार होतात अपॉर्च्युनिटीज तयार होतात. अर्थव्यवस्थेच्या विस्तारातनं सर्वात जास्त रोजगार तयार होतो आणि अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता तुमच्याकडे पैसा येतो. आज खरं म्हणजे आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो कोटी रुपयाची कामं रस्त्यांची पुलांची रेल्वेची ही चाललेली आहे हा पैसा आला कोण? हा काही विदेशातून आलेला पैसा नाहीये हा झाडावर उगवलेला पैसाही नाहीये. आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन आपल्याच देशामध्ये आज आपण हा पैसा तयार करतो आणि म्हणून जिथे 1-1.5 लाख कोटी रुपये केवळ आपण वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचो तिथे 10-12 लाख कोटी रुपये वर्षाला आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतोय. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय तर हे इन्फ्रास्ट्रक्चर केवळ मूर्भर लोकांकरता तयार होत नाहीये. जेव्हा जलजीवन मिशनवर 2-3 लाख कोटी रुपये खर्च होतात त्यावेळी देशातल्या 50-60 कोटी लोक की ज्यांच्या घरी 70 वर्षात पाणी पोहोचलं नाही त्यांच्या घरी पिण्याचं पाणी पोहोचलं. त्यावेळी देशामध्ये जवळजवळ 25 कोटी लोकांना म्हणजे 5 कोटी घरं आपण तयार केली याचा अर्थ एका घरी 5 लोक म्हटले तर 25 कोटी जे बेघर होते अशा लोकांना पक्कं घर हे याच व्यवस्थेतनं या ठिकाणी मिळालं. त्यामुळे या ज्या काही योजना आपल्याला दिसत आहेत या जरी आपल्याला वैयक्तिक लाभाच्या योजना दिसत असल्या तरी या सगळ्या योजनांचा एकत्रित इफेक्ट काय आहे? त्याचा एकत्रित इफेक्ट असा आहे की भारतामध्ये अतिगरिबी जी आहे अतिगरिबी जी 25% होती गरिबी असते आणि अतिगरिबी असते. अतिगरिबीचा अर्थ त्याची डेफिनेशन अशी आहे की ज्यांना दोन्हीचं जेवण देखील एवढं कठीण आहे. ही अतिगरिबी आता भारताची 1% देखील खाली गेलेली आहे. याचा अर्थ असा आहे की गरीब कल्याणाचा अजेंडा हा भारताला गरिबीतनं बाहेर काढतोय. ज्या देशाकडे जगातला गरीब देश म्हणून पाहिलं जायचं त्या देशामध्ये लोक हळूहळू त्या ठिकाणी आपली त्यांची आर्थिक परिस्थिती बदलते आहे त्यांचं जीवनमान उंचवत आहे. आणि आपण बघितलं असेल तर शिक्षण आरोग्य रोजगार या प्रत्येक गोष्टीमध्ये एक गुणात्मक परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः जग थक्क काय किंवा आपण 11-5 वर का आलो तर याचं कारण असं आहे की पूर्वी ज्यावेळेस आपण GDP ग्रोथचे नंबर सांगायचो त्यावेळी GDP ग्रोथचे नंबर कदाचित मोठे असायचे पण त्या ग्रोथचा इन्क्लुसिव्हनेस त्याची सर्वसमावेशकता ही मात्र एक प्रश्नांकित असायची. आज उलट झालाय. आज जास्त लोकांच्या श्रमातून आपण GDP ची ग्रोथ करतोय जास्त लोकांच्या सहभागातून आणि त्यांचं भलं करून आपण या ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेला एक्सपांड करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जगाचं लक्ष भारताकडे याकरता आहे की जेव्हा संपूर्ण जगामध्ये मंदी आहे अशाही परिस्थितीमध्ये भारत हा जगामध्ये सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज आपण पाहतो की जगामध्ये जेव्हा रशिया आणि युक्रेनचा वॉर सुरू झाला त्यावेळी एक मोठा क्रायसिस निर्माण झाला. विशेषतः हा सगळा भाग हा फ्युएल रिच अशा प्रकारचा भाग आहे ऑल रिच अशा प्रकारचा भाग आहे आणि त्याच्यामुळे काय होईल. आणि दुसरं त्यातलं सगळ्यात मोठं संकट
जगातले अर्थशास्त्री त्यावेळेस चर्चा करायचे तर सांगायचे की भारतावर मोठं संकट येणार आहे. याचं कारण आपल्याकडे युरिया असेल किंवा आपले जे शेतीचे इनपुट्स आहेत, केमिकल अँड फर्टिलायझर्सचे इनपुट आहेत, हे आपले सगळे युक्रेन मधनं त्या ठिकाणी किंवा रशियातनं आपल्याकडे येत होते. आणि त्यामुळे असं देखील बोललं गेलं की आता याच्या किमती भरमसाठ वाढतील. गहू मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये होतो तो होणार नाही, त्यामुळे त्याचा भारतावर परिणाम होईल. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून मोदीजींनी अशा प्रकारचं प्लॅनिंग केलं की जगामध्ये फर्टिलायझरच्या किमती 4 पटीने वाढल्या तरी आपल्या शेतकऱ्यावर 1 रुपयाचा बोजा देखील मोदीजींनी अधिकचा येऊ दिला आहे. सगळा बोजा सांगितलं. आणि त्यासोबत हे जी काही जगामध्ये अन्नधान्याची एक शॉर्टेज तयार होणार होतं ते अँटिसिपेट करून आपली कोठारं भरून राहतील आणि कुठेही आपल्या देशामध्ये हे शॉर्टेज निर्माण होणार नाही याची व्यवस्था मोदीजींनी केली. अनेक वेळा लोक पेट्रोल डिझेलच्या भावाच्या संदर्भात बोलतात. आज युक्रेन क्रायसिसमुळे पाकिस्तान सारखा देश जो इराणच्या युक्रेनच्या म्हणजे यांच्या अतिशय जवळ आहे या देशामध्ये 250 रुपयावर पेट्रोल गेलं. पण भारताने उत्सद्देगिरी करून ज्या प्रकारचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभं केलं, लॉस आपल्यालाही खूप आहे परंतु तुलनेनं कमी लॉस त्या ठिकाणी आपला आहे आणि तो लॉस सहन करून या किमती पाकिस्तान सारख्या 250 रुपये आणि 200 रुपयापर्यंत जाऊ नये अशा प्रकारची व्यवस्था ही मोदीजींनी या ठिकाणी उभी केली होती. आणि म्हणून आपण शेवटचा माणूस असो की या देशाची प्रतिमा असो, या प्रत्येक बाबतीमध्ये मोदीजींनी जी व्यवस्था उभी केली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आता आपण ऑटो पायलट मोडवर आलो. आता देशाची अर्थव्यवस्था एका अशा ट्रॅजेक्टरीवर एका अशा पटरीवर आली आहे की याच्या पुढे आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. फक्त काय असतं की चालत्या सायकलमध्ये स्पोक टाकला तर ती अडकते, तशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न आता आपले विरोधक करतायत, जग नाही करत आहे, आपल्या देशातलेच करताय. पण चिंता करायचं कारण नाहीये, जनतेचा विश्वास मोदीजींवर आहे आणि हे सगळं कम्युनिकेशन घेऊन आपण जर लोकांपर्यंत पोहोचलो आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हे सामान्य माणसाला समजेल का, समजव तर सांगा, त्यालाही माहिती असतं, तो ते अनुभवतो. असं आहे की लोकांचे ऍस्पिरेशन संपत नसतात, पण काय घडलं आहे हे जर आठवण करून दिली तर या देशातले लोक हे आपल्या कृतज्ञतेत राहणारे लोक आहेत. ज्यांनी त्यांच्या संदर्भात काही चांगलं काम केलं असेल त्याला धन्यवाद देणारे या देशातले लोक आहेत, त्याच्याप्रती एक उत्तरदायित्व ठेवणारे लोक आहेत. आणि म्हणून हे जे कम्युनिकेशन आपण करतो हे कम्युनिकेशन याकरता आहे की त्यांच्यापर्यंत पोचून देशाची स्थिती, एकूणच आपण कशा प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा राबवलाय, या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत आपल्याला पोचवायच्या आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्यातला एक महत्वाचा टप्पा आहे, माननीय मोदीजी बूथपर्यंत संवाद करणार आहेत. आणि माझी ही विनंती आहे की जे काम दिलेले आहेत ते सगळे आपल्याला केले पाहिजे, विशेषतः सगळ्या नेत्यांनी घर चलो अभियानामध्ये सहभागी झालंच पाहिजे. परवा मी नागपूरला गेलो, माझ्या मतदारसंघामध्ये मी 15 घरी प्रमुख लोकांच्या जाऊन आलो. मी माझ्या मतदारसंघातले 150 घरी मी स्वतः प्रमुख लोकांच्या आणि एक साधारणपणे प्रत्येक मतदारसंघामध्ये अजून 25-25 घरी म्हणजे नागपूर शहरातल्या ह्या जाण्याचा मी निर्णय घेतला. माझे 500 घरं हे मी पूर्ण करणार आहे आणि 500 घरांपर्यंत जाऊन प्रमुख लोकांपर्यंत जाऊन आपल्या सरकारने काय केलंय त्याचं पॅम्पलेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून 90-90-90-20-24 वर त्यांचा कॉल करून घेणं हे सगळं मी करतो आहे, मी करणार आहे, मी करू शकतो तर आपल्याकडचे सगळेच नेते करू शकतात. सगळेच नेते मला माहिती आहे की सगळे व्यस्त आहेत, पण व्यस्ततेतनं वेळ काढावा लागतो, त्यामुळे सगळ्यांनी तो काढला पाहिजे. आणि आपण जर ही जी व्यवस्था त्या ठिकाणी कायम केली आहे ही व्यवस्था जर आपण पूर्ण केली तर मला विश्वास आहे की लोकांमध्ये मोदीजींच्या प्रती जे आकर्षण आहे ते अधिक वाढेल आणि त्यातनं एक मजबूत भारताकरता एक मजबूत भाजपा असा जो आपला नारा आहे तो नारा आपण
त्या ठिकाणी पूर्ण करू शकू. मला असं वाटतं की आता लवकरच मोदीजी 5 मिनिटात आपल्याची जॉईन होणार आहे, त्यामुळे माझं काम इथे नाईट वॉचमनचं होतं. तो करायचा होता मला कल्पना आहे, पण मी जास्त एवढा करता बोलतो की मला माहिती आहे किती वाजता येणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळे कार्यक्रम आपण यशस्वी करूया अशा प्रकारची विनंती करतो. बावरपुळे साहेब नाही आहेत म्हणून त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या गोष्टी सरळ ऍपवर आल्या पाहिजेत. आपण घेतलेले कार्यक्रम जे त्या ठिकाणी जर आले नाही तर कार्यक्रम झाला नाही असं मानले. कार्यक्रम होऊन न झाल्याचं एक पातक आपल्या डोक्यावर बसेल, त्यामुळे मला असं वाटतं की तेही पोस्टिंग करणं याकरता आपण हे काम करावं. मला असं वाटतं मोदीजी आले, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.